संक्रांतीत पतंग उडविण्याची आपली परंपरा आहे, परंतु बहुतांश ठिकाणी बंदी असलेल्या चिनी मांजा वापरण्यात येतो. या मांजाने गळा कापल्याने मृत्यू होण्याची घटना घडल्या आहेत, तसेच शेकडो पक्ष्यांना जीव गमवावा लागला आहे. याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग शाळेत विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली. पतंग जुड़ी जुड़ी जाए, उड़ी उड़ी जाए, उड़ी उड़ी जाए, दिल की पतंग देखो उड़ी उड़ी जाए. सोसायटीच्या आजीव सदस्या डॉक्टर सविता केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्याध्यापिका तिलोत्तमा रेड्डी यांच्या संकल्पनेतून जयंत टोले, चारुशीला प्रभुदेसाई, महेश जोशी, शेखर कोष्टी, रवींद्र सातपुते, सुरेश वरगंटीवार यांनी संयोजन केले. मी शपथ घेतो की पतंग उडवताना मी माझी व इतरांची काळजी घेईन. मी पतंगासाठी घातक असा मांजा वापरणार नाही. पतंगाच्या मांजामुळे कोणाच्याही जीवाला धोका उत्पन्न होईल अशी कृती मी करणार नाही. पतंगाचा खेळ हा आनंदासाठी आहे हे मी लक्षात घेईन. सुरक्षितपणे उडवू पतंग, जीवनात भरू आनंदाचे रंग, अशी शपथ घेण्यात आली. संक्रांती या सणांच्या काळामध्ये पतंग मोठ्या मौजेने मुलं उडवत असतात, पण पतंग हा आनंदासाठी उडवला जावा. कालचीच आपण बातमी पाहिलेली आहे की एक 7 वर्षाच्या चिमुरड्याचा या मांजामुळे जीव गेलेला आहे. तर ज्या पद्धतीनं चायनीज मांजा किंवा मांजा वापरला जातो त्याच्याऐवजी साधा जर दोरा वापरून मुलांनी पतंग उडवला तर हरकत नाही, पण पतंग उडवताना कधी टेरेसवर कधी रस्त्यावर किंवा पतंग कापणे हा जो प्रकार आहे आणि तो पकडण्यासाठी धावणं आणि धावताना कसली काळजी न घेणं हे सुद्धा चुकीचं आहे. बऱ्याचदा मुलं पालकांकडे हट्ट करतात आणि पालकांनासुद्धा त्यांचा हट्ट पुरवावा लागतो, पण हे सगळं करत असताना सगळ्या छोट्या मोठ्या मुलांनी आपल्या जीवाची काळजी घेणं गरजेचं आहे. पतंगापेक्षासुद्धा आपल्या जीवाला खूप मोल आहे हे मुलांनी लक्षात घ्यावं, एवढीच या उपक्रमामागची इच्छा होती.